मुंबई मनपाच्या लस खरेदीचे वास्तव काय? किरीट सोमय्या म्हणतात बीएमसीच्या लस खरेदीला प्रतिसाद नाही, मात्र बीएमसी सांगते लस खरेदीला 5 जणांकडून प्रतिसाद मिळालाय। ठाकरे सरकार मुंबई महापालिकेचा आता कोविड वैक्सीन घोटाळा, 3 ऑफर आल्या होत्या पण काल एका तासात 5 आणखीन ऑफर आल्या, त्याचा सोबत काही पेपर नाही, हे सगळे 5 बोगस ऑफर आहे आणि पेपर तोडण्यासाठी आता महापालिकेने 8 दिवसाची मुदत वाढवली। बीएमसीच्या लस खरेदी प्रकरणी किरीट सोमय्या यांचा दावा काय आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 25 मे 2021 रोजी बीएमसीच्या लस खरेदीची पहिली मुदत संपली। लस खरेदी टेंडरची मुदत संपायला 1 तास उरलेला असताना 8 जणांनी टेंडर भरले। ऐनवेळी आलेले 5ही टेंडर अपूर्ण असल्याचे सांगत टेंडरला 8 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली। बीएमसीला फायझर सह काही विदेशी कंपन्यांनी लस पुरवायला होकार कळवला आहे। बीएमसीला लस पुरवठा करायला फायझर उत्सुक नाही असं कंपनी प्रवक्ता म्हणाले। फायझरने लस पुरवठा करायला कुणालाही नेमलेलं नाही असंही कंपनी प्रवक्त्याने म्हटलंय।